आंबा पपई खाऊ नका. एक मिनिट पपई ठीक आहे पण आंबा एकदाच येतो ना वर्षातून. मग मुलं काय वर्षभर होत राहत का? आई होणार आहात ना. ताई मी आंबा खाऊ शकतो. तुम्ही खाऊ शकता हो काही पण. तुमचं काम झालंय आता. थँक्यू. अभिनेता स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांची मुख्य भूमिका असलेला मुंबई पुणे मुंबई प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय ठरला होता. त्यानंतर या सिनेमाचा सिक्वेल आला होता मुंबई पुणे मुंबई 2. यामध्ये स्वप्नील जोशीनं साकारलेला गौतम आणि मुक्ता बर्वेची गौरी ही व्यक्तिरेखा रसिकांना भावली. त्यांचं जुळलेलं प्रेम, त्यानंतर शाही अंदाजात पार पडलेला विवाह देखील प्रेक्षकांनी एन्जॉय केला. आता मुंबई पुणे मुंबई 2 नंतर येत्या 7 डिसेंबर रोजी मुंबई पुणे मुंबई 3 रसिकांच्या भेटीला येत आहे. याच्या पोस्टर पासून प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती की सिनेमात नक्की काय पाहायला मिळणार. नुकताच म्हणजेच 4 ऑक्टोबर रोजी मुंबई पुणे मुंबई 3 टीझर प्रदर्शित झाला. या टीझर मध्ये गौरी आणि गौतम यांचा संसार अगदी सुखानं फुललेला दिसून येतोय. गौरी आणि गौतम मधील प्रेमाला पारावार उरलेला नाहीये. अशातच आपण पाहतो की गौरी आणि गौतम गुड न्यूज देण्याच्या तयारीत आहेत. प्रत्येक क्षणाचा दोघेही मनमुरादपणे आनंद लुटतायत. बाळाच्या आगमनाची चाहूल लागताच गौतम काहीसा मिश्किल झालाय. गौरीला जीवापाड तो जपतोय सुद्धा. टीझर मध्ये पहिल्या 2 सिनेमाच्या भागांची झलक इकडे दिसून येते, ज्यामुळे सिनेमाच्या 3 भागाचं कथानक कोणत्या दिशेला सरकणार याचा अंदाज आपल्याला आपसुकच मिळून जातो. अतिशय रोमॅन्टिक आणि गौरी गौतमच्या सुखी संसार तसंच स्वप्नांची झलक दाखवणारा हा टीझर नक्कीच लक्ष वेधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. मात्र आपण किती उत्सुक आहात मुंबई पुणे मुंबई 3 साठी ते नक्की सांगा या व्हिडिओ खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये. आणि मराठी सिनेमांच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी फॉलो करा फक्त अल्ट्रा मराठी. आणि हा व्हिडिओ लाईक तसंच शेअर करायला विसरू नका.